हर रोज बस मुजरिम ही है जो बदलता रहेगा। हर रोज किसी बेगुनाह की सांसें चढ़ती रहेंगी, थमती रहेंगी, और किसी लड़की को आता देख उन पिशाचों की महफिल जमती रहेंगी। हर रोज वो गाड़ी में भर किसी ना किसी को उठाते रहेंगे और हम उस अपराध की खबर अपने यार दोस्तों में गाते रहेंगे। देंगे हिदायत पुलिस को कि कार्रवाई करें उन लड़कों पे, या फिर मोमबत्ती जला के निकल पड़ेंगे सड़कों पे। काफिला जमा कर चौराहे में जाम सा फंसाएंगे, चीख चीख के हाय हाय के नारे हम लगाएंगे। ये कैसी सरकार है आखिर, जिस पे व्यवस्था नहीं संभलती है। ये जो बलात्कार हो रहे हैं सब सरकार की तो गलती है। ये कोर्ट की तारीखों की दूरी को तुम लांग दो, जो भी दोषी है सीधा सूली पे तुम टांग दो। मगर उनके मनोबल को इतना हमने ही तो खोला था, जब उन्होंने पहली दफा लड़की छेड़ी थी कौन था जो बोला था। उनके चरित्र में थोड़ा हमने भी तो लेखा किया, जब शोषण होता देख हमने जान के अनदेखा किया। उस दिन हमारे अंदर का इंसान आखिर क्यों जगा नहीं, उस दिन हमारे अंदर का इंसान आखिर क्यों जगा नहीं, क्योंकि जो पीड़ित थी उससे था रिश्ता सगा नहीं। सोचो सोचो अगर टिप्पणियों से ही सही कोई तुम्हारी बहन पे ऐसे वार करे, करके घिनौनी बातें चार चाहे बंदे खड़े हजार करे, क्या तुम अपने अंदर के उस गुस्से को रोक पाओगे? क्या अपनी बहन के लिए की गई उन घिनौनी बातों को अपने कानों से सोख पाओगे? क्या तुम अनसुना कर उन बातों को उस सड़क पे बढ़ते रहोगे? क्या हाथ थाम अपना अंदर ही अंदर सरते रहोगे? नहीं ना, तो बस तय करो कि अब से खुद को चुप रहने के बहाने नहीं देंगे। चीखेंगे चिल्लाएंगे पर उन्हें अपराध कर जाने नहीं देंगे, क्योंकि हमारे अंदर मशाल है, आग एक विशाल है जो पाचवी माळ आहे आणि या पाचवी माळेला महिला महोत्सवामध्ये आपण डान्स कॉम्पिटिशन घेतली। या डान्स कॉम्पिटिशनची आपण प्राथमिक फेरी राजीव गांधी ई लर्निंग इथे आधी घेतलेली होती आणि त्यातून आपण ही सिलेक्ट केलेली। आज ही फेरी फायनल होती आणि या फायनलमध्ये इतकं सुंदर सुंदर डान्स मुलांनी केले, काही काहींनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या, काही काहींनी आजकाल होतात ते बलात्कार आणि ज्या लहान मुलींवर अत्याचार होतात ती एक कथा मांडली होती आणि अशा बऱ्याच गोष्टींना घेऊन मुलांनी इतके सुंदर परफॉर्मन्स केले आणि जजेसला अक्षरशः आज आमच्या इथे जजेस सई परांजपे आणि घोरपडे हे दोन जजेस होते, इतके त्यांना कन्फ्युजन झालं की आपण कुठल्या कशा पद्धतीने आणि कुठल्या याला मार्क्स द्यायचे हेच त्यांना कळत नव्हते। आणि तरीसुद्धा त्यांनी त्यातल्या त्यात बक्षिसं काढलेली आहेत आणि यामध्ये मी असं पालकांना विनंती करेल की आपल्या या महिला महोत्सवामध्ये कधीही चिटिंग होत नाही किंवा पार्सलिटी होत नाही, त्यामुळे कुठेतरी एक एक दोन दोन मार्काने त्या मुलांचे थोडेसे नंबर्समध्ये फरक पडला असेल, पण अत्यंत सुंदर अशी ही आजची डान्स कॉम्पिटिशन झाली। मला नेहमीच इथे येऊन प्रसन्न वाटतं, म्हणजे मला असं वाटतं की या देवीचं दर्शन नाही झालं तर नवरात्री नाही आली त्यामुळे मी इथेच येते। आणि सगळ्यात मुख्य म्हणजे ही देवी नवसाला पावते, म्हणजे माझ्या प्रोडक्शनची सुरुवात जी आहे ती या मंचावरून झाली आहे। आणि खरं तर आबांचं कौतुक आहेच, म्हणजे प्रश्नच नाही, पण मला त्याहूनही जास्त जयश्रीताईंचं कौतुक करण्यासारखं वाटतं, कारण मला असं नेहमी वाटतं की ती एक महिला असते, एक बाई असते जी ते सगळं घर धरून ठेवते आणि आबांचं जे काही एवढं मोठं कुटुंब आहे आणि ते सगळं जोडून ठेवलं, म्हणजे त्या सगळ्या सुनांना त्या सगळ्या मुलांना आणि एकत्र धरून, आणि ते घरातून सुरू झालं तर ते समाजात पसरू शकतं असं मला वाटतं आणि हे ते हुबेहूब अगदी सगळं करून घेतात। तर दोघांनाही आबांना जयश्रीताईंना माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि मी दर वर्षी या देवीला नवरात्र येतच राहणार। थँक्यू सो मच। पुणे नवरात्र महिला उत्सव या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि मी शेतकऱ्याची प्रेम आणि मातीतलं प्रेम यांच्यातलं साम्य दाखवण्याचा प्रयत्न केला। शेतकऱ्यांविषयी माझी खरीच चांगली भावना आहे,
कारण जेव्हा आपण पाहतो तेव्हा सर्वजण शेतकऱ्याच्या दुःखाविषयीच आपलं मत मांडतात, पण कधी कोणी शेतकऱ्याच्या आनंदाविषयी मत मांडण्याचा प्रयत्न केला नाही, आणि तो प्रयत्न मी आज केलेला आहे. मला या डान्स स्पर्धेमध्ये पहिलं क्रमांकाचं प्राईज मिळालं, आणि ते प्राईज मला आदरणीय जयश्रीताई बागुळ यांच्या हाताने मिळालं. आणि मी खरंच श्री आबा बागुळ सर आणि आदरणीय जयश्री बागुळ मॅम यांचे आभार मानतो, त्यांनी आमच्यासारख्या कलाकारांना हा स्टेज उपलब्ध करून आमची कला सादर करण्याची.